आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्त वाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। कोरोनाच्या काळात जर एखाद्या माणसाची नोकरी जाते आणि तो त्याच्या उपजीविकेसाठी घरात एखादा जर छोटासा उद्योग करत असेल तर तो एवढा मोठा गुन्हा होतो हे आज आम्हाला कळते। आज माझं कुटुंब पूर्ण उघडं पडलंय, आमच्याकडे उपजीविकेचं एकही साधन राहिलं नाहीये। बदलापूर शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पालिका अधिकारी नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांनी कात्रप भागात कारवाई करताना काही रिडेव्हलपमेंट प्रकल्पात अडथळा ठरणारी बांधकामे तोडण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप उघडपणे सोशल मीडियावर करण्यात आला होता। आता अशीच एक बदलापूर पालिकेची अनधिकृत बांधकाम विरोधात केलेली कारवाई वादात सापडली आहे। शिरगाव परिसरात असलेल्या काशीकर यांच्या 50 वर्ष जुन्या बांधकामावर पालिका अभियंता किरण गवळी व त्यांचे पथकाने कारवाई करून सदर बांधकाम तोडून टाकले। यावर तेथील काशीकर कुटुंबातील महिलांनी सांगितले की शिवाजी कथोरे नावाच्या भूमाफियाने आम्ही 50 वर्ष राहत असलेल्या घर व आजूबाजूला असलेली व समोरील रस्त्याच्या खालील जागेवर हक्क सांगण्यास सुरुवात केली, परंतु यावर आपले बदलापूरने काशीकर कुटुंबियांशी संवाद साधला असता ही जागा आमची असून याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत, कोरोना काळात माझ्या मुलाची नोकरी गेली असल्यामुळे त्यांनी ही टपरी सुरू केली असल्याची माहिती कल्पना काशीकर यांनी दिली। पुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून बदलापूर शहरातील अनधिकृत जे काही बांधकाम आहेत त्यावरती सध्या कारवाई केली जाताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु ही कारवाई कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते, कारण की यामागचे कारण आहे ज्यांच्यावर कारवाई केली जाते त्यांच्याकडून एक आरोप केला जातोय ती म्हणजे शहरातील जे काही नामांकित बिल्डर आहेत त्यांच्या तक्रारीवरून कुठेतरी या कारवाई केल्या जात आहेत असं कुठेतरी समोर येताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। परंतु ही गोष्ट पण खरी आहे की विशिष्ट बांधकाम या ठिकाणी शहरात तोडले गेलेले आहेत, या व्यतिरिक्त देखील अनेक शोरूम आहेत किंवा इतरही अनेक बांधकाम आहेत, त्यांच्याकडून नगर परिषद त्यांच्यावर कारवाई का नाही करत हा प्रश्न या ठिकाणी सामान्य जनता विचारते। काल देखील बदलापूर शिरगाव आपटेवाडी परिसरामध्ये अशाच एका किराणा स्टोअरवरती बदलापूर नगर परिषदेने मात्र हतोडा मारला। काशीकर फॅमिली सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याच हा किराणा स्टोअर होता आणि त्यावर खरं तर नगर परिषदेने हातोडा मारला। संवाद करूयात आपण त्यांच्यावर, कडून काय सांगाल, ही नेमकी जागा कोणाची आहे? ही जागा राजाभाऊ रामकृष्ण काशीकर, मी त्यांची पत्नी, पण त्यांनी आमच्या गावठाण जागा असून त्याच्यावर आमची टपरी तोडलेली आहे। आमची टपरी साधी, माझा मुलगा कामाला नाही, त्याची कोरोनामध्ये नोकरी गेली आहे त्याच्यामुळे छोटीशी टपरी टाकली आहे त्यांनी, तिथं तो आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करत होता। घराच्या आवारात, घराच्या आवारातच आमची टपरी आहे, आम्ही रोडवर टपरी ठेवली नाही, आमच्या घराच्या आवारात सगळं चालू आहे। आणि याचे काही पुरावे वगैरे आहेत का, म्हणजे ही तुमच्याकडे काही पुरावे आहेत का जमिनीचे? जमिनीचे पुरावे आहेत, आमच्या टॅक्स पावती आहे, लाईटचे बिलाचे सगळे पावते आहेत, सगळं आहे। तर कल्पना काशीकर यांची सून संगीता काशीकर या नगर परिषदेमध्ये आशा सेविकेचं काम करत असून त्यांना महिन्याला केवळ 1650 रुपये पगार असून आता ही टपरी तोडल्यानंतर आमच्या उपजीविकेचे दुसरे साधन काय, आम्ही पोट भरायचं कसं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। काल नगर परिषदेने कडून कुठेतरी तुमच्या टपरीवरती हातोडा मारला गेलाय, काय सांगाल, काय यावर काय सांगणार याच्यावर आता, कारण की आमची उपजीविका पूर्ण कुटुंबाची त्या किराणा टपरीवरच चालत होती, आज आम्ही सगळे उघड्यावर पडलो आहोत, आता आमच्या उपजीविकेचं काय साधन आहे, ज्यांनी ते केलंय त्यांनी सांगावं असं तर मी अगदी नम्रपणे सांगेल। आणि पूर्ण उद्ध्वस्तच झालोय आम्ही। आणि तुम्ही काय व्यवसाय करता? मी स्वतः नगरपालिकेत आशा स्वयंसेविका म्हणून काम करते। आणि साधारण तुम्हाला पगार? पगार कमी आहे, किती सांगा? 1650च फक्त पगार आहे। काय सांगाल, नेमकी काय मागणी कराल? काय आमची जी काही छोटीशी टपरी आहे त्याच्यावरच आमची सगळी उपजीविका चालते, तर ती त्यांनी परत आम्हाला द्यावी ही त्यांना मी नम्र विनंती करते, कारण कुठेतरी 2 वेळेस खाण्याची तरी सोय होईल आणि ही मागणी काही चुकीची असं मला वाटत नाहीये।
तर लता काशीकर यांनी देखील आमची टपरी आम्हाला पुन्हा नगर परिषदेने द्यावी अशी मागणी केली. आमचं झालं असं की आज आम्ही ह्या जागेवरती साधारण 52 वर्ष झाली की रहिवासी म्हणून आहोत. ही जी जागा आहे ही आमच्या सासऱ्यांनी पूर्वीपासून घेऊन ठेवलेली आहे आणि त्या जागेवरती म्हणजे गावठाण हा शिक्का आहे. गावठाण म्हणून ती जागा आमच्याकडे आहे सध्या. आणि असं आहे त्याचं की गावठाण असल्यामुळे काही जणांचं ऑब्जेक्शन आहे. काही जण म्हणत आहेत की म्हणजे नावं मी घेत नाही पण कुठेतरी ही अनले म्हणजे अनधिकृत आहे वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे दुकान तोडण्याचं जे काम झालं आहे कालचं, तर खरं म्हणजे आमचं घराच्या अंगणामध्ये ते दुकान होतं. अगदी रोडवरती किंवा आमच्या कंपाऊंडच्या बाहेर आम्ही दुकान घातलेलं नव्हतं. तरीही म्हणजे असं झालं की ती जागा आता घराच्या बाहेर अंगण जे असतं त्याला आपण अनधिकृत म्हणू शकतो का, हा आमचा प्रश्न आहे. आणि जर का ज्यांनी कोणी कंप्लेंट केली असेल की बा अनधिकृत जागेवरती तुम्ही चालवताय, तर पूर्वकल्पना द्यायला हवी होती. आणि ठीक आहे, काही जणांचं असं म्हणणं आहे की म्हणजे डायरेक्ट तुम्ही कसे काय आलात टपरी तोडण्यासाठी, तुम्हाला कोणतीच पूर्वकल्पना? आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती आणि काहीही सांगितलेलं नव्हतं. आम्ही म्हणजे दोघी जावा जे आहेत ते जॉब करणारे आहेत. आमचे मिस्टर माझे मिस्टर आहे ते पण जॉबला जातात आणि दीर जे होते ते सुद्धा बाहेर होते आणि एकच एक व्यक्ती आमच्या घरात म्हणजे माझ्या सासूबाई तिथे होत्या टपरीवरती. ज्या वेळेला हा प्रसंग आला त्यावेळेला म्हणजे त्यांच्या वयाचा कुठलाही विचार न करता त्यांना हाताला धरून बाहेर ओढून काढण्यात आलं आणि त्यांच्यावरती म्हणजे आरडाओरडा करून आरेरावीची भाषा करून म्हणजे तुम्ही सांगा 70 वर्षाची बाई हा प्रसंग बघून तिला काय झालं असेल, कसं वाटलं असेल आणि कसे ते फेस करू शकतील ह्या सगळ्या गोष्टींना, हा सगळ्यांसमोरच प्रश्न आहे. आणि जर का म्हणजे या लोकांनी म्हणजे जरी पैसा असला तरी या पद्धतीने वागणूक देऊ नये कोणालाही. या ठिकाणी सांगण्याचा माझा एक मुद्दा असा आहे की जर 52 वर्ष घरात म्हणजे इथे राहतो आम्ही, तर आमच्याकडे जी काही कागदपत्रं आहेत ते अगदी क्लिअर आहेत. टॅक्स पावत्या वगैरे सगळ्या आत्तापर्यंतच्या क्लिअर आहेत, त्यामुळे मला तरी असं वाटतं की कोणी याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ नये. या कारवाईच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा मंगला दळवी यांनी पालिकेच्या कारवाईला पक्षपाती असल्याचे सांगितले, तर स्थानिक भाजपचे नेते व माजी नगरसेवक बापू गानू यांनी सांगितले की हे बांधकाम मी 50 वर्षापासून बघतो आहे. मी 15 वर्षाचा असताना तेव्हापासून हे बांधकाम अस्तित्वात आहे. त्यांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. पालिकेची कारवाई अत्यंत चुकीची असल्याचे बापू गानू म्हणाले. नगरपालिकेत गेले त्यानंतर मी साहेबांना भेटली तेव्हा साहेबांना मी विचारलं की साहेब ही जी तुम्ही टपरी तोडली आज ती गरीब लोक आहेत, कुठलीही सर्व्हिस वगैरे नाही, त्यांचा पोटाचा निर्वाह त्याच टपरीवरती चालतो आणि आज तुम्ही त्यांची टपरी तोडली काय कारण? पण एक तरी तुम्ही लेटर त्यांना द्यायला हवं होतं की टपरी तोडतोय म्हणून, की नगरपालिकेचं काम होतं ना, नगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं काम होतं ना. तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने पण मला उलट उत्तर दिलं की नाही मॅडम, तुम्ही टपरी बांधताना परमिशन घेतलं होतं का? तर म्हणलं साहेब टपरी म्हणजे ती काय पक्की घर बांधलेलं नव्हतं आणि घराच्याच ग्राउंडमध्ये ती टपरी उभा केलेली होती. असं नाही की प्लॅटफॉर्मला किंवा रोडवरती असं काही केलेलं नव्हतं, त्याच्यामुळं परमिशन पण एवढं घ्यायची गरज नव्हती. आणि एवढंच जर तुम्हाला बोलायचं असेल तर आज रोडवरती किती टपरी आहेत, आज ट्रॅफिक वगैरे एवढं जाम होतं, किती लोकं रोडवर बसतात, मग तिकडं नगरपालिकेचं का लक्ष नाही? मग असं एवढ्या कोपऱ्यामध्ये जाऊन एखाद्या गावामध्ये घुसून तुम्ही हे तोडता, तर ह्याच्यामागचा उद्देश काय हे आम्हाला समजलं पाहिजे. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मॅडम तुम्ही मी तुमचीही बाजू घेत नाही आणि मी त्यांचीही बाजू घेत नाही. तर म्हटलं साहेब मीही तुमची त्यांचीही घेत नाही, मला दोन्हीही लोक समान आहेत, परंतु हा असा अन्याय त्यांच्यावरती नाही व्हायला पाहिजे होता, तर तुम्ही ह्याच्यात काहीतरी न्याय मिळवून द्या. तर ते म्हणाले तुम्ही पुढचे पावलं उचला म्हणजे तुम्ही त्यांनी कसं प्रोसिजन केलं तसं कायदेशीर तुम्ही करा. तर म्हटलं ओके करून देतो आम्ही, म्हटलं कायदेशीर प्रोसिजन जसं त्यांचं असेल तसं आम्ही करतो. एकूणच प्रशासकीय राजवट सामान्य नागरिकांच्या मुळावर आली आहे असा आरोप नागरिक आता करत आहेत. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.